लोहारा तालुक्यातील नागराळ रस्त्यावरील दगडी पूल धोकादायक बनला आहे, तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी प्रवासी वर्गामधून होते। तालुक्यातील उंडरगाव नागराळ रस्त्यावरती गेले 50 वर्षांपूर्वी नागराळ गावाजवळ जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरगा या कार्यालयाने दगडी पुलाचं काम केलं होतं। या पुलाला सिमेंट कॉलम नसून ते दगडी पिलरने बांधकाम करण्यात आलंय। हा पूल अरुंद असून वळणावरती आहे, याला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नाहीयेत, त्यामुळे हा पूल धोकादायक बनलाय। अशी बातमी C24 तास वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वीच प्रसारित केली होती। जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे हा पूल केव्हाही कोसळू शकतो। आणि गेल्या 10 दिवसांपासून लोहार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस देखील झाला आहे। या दगडी पुलाचा काही भाग पाण्याच्या प्रवाहाने आपोआप ढासळत आहे, त्यामुळे हा पूल कधी पडेल सांगता येत नाही। हा रस्ता रहदारीचा असून या पुलावरनं अवजड वाहनं गेल्यास निश्चितपणे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। तरी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयानं या धोकादायक पुलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असाच सवाल प्रवासी वर्गामधनं विचारला जातोय। या पुलाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी नागराळ सरपंच सौ ऋतू कुलदीप गोरे आणि वाहन चालकांसह प्रवासी वर्गामधनं केली जाते। मी ऋतू कुलदीप गोरे, नागराळची सरपंच आहे। गेल्या कित्येक वर्षापासून नागराळ ते लोहारा उंडरगाव या मार्गावरती एक पूल येतो नागराळ लोहारामध्ये, ते दगडी आहे। ते खूप वर्षापासून एक 50 वर्ष झालं ते पूल तयार केलेलं आहे। ते पूल आहे ते अरुंद आहे आणि ते पुलाचं काम करण्याची कित्येक वेळांना प्रशासनाला आम्ही सांगितलं, पत्रकारतर्फे किंवा आम्ही ग्रामपंचायततर्फे कित्येक जणांना सांगितलं, ते अजून दुर्लक्षच केलेलं आहे। 10-15 दिवस झालं पाऊस सारखाच चालू आहे। त्या पुलामध्ये धोका आहे, थोडा भाग पुलाचा हा ढासाळला आहे। जर अवघड गाड्या किंवा काही जास्त ओझं असलेल्या गाड्या जर गेल्या तिथून तर ते पुलाची शक्यता पडण्याची शक्यता आहे। तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन ते काम पूर्ण करून घ्यावं ही प्रशासनाला विनंती आहे माझी। या पुलाकडे नाही लक्ष जरी दिलं, या पुलावर काहीतरी दुर्घटना घडली तर पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील। मी नागराळ सरपंचाच्या या वतीनं मी तुम्हाला सांगते, तरी त्वरित त्या कामाचे काम पुलाचे काम हे पूर्ण करून घ्यावे ही माझी विनंती आहे। यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद।